स्टेशनमध्ये बोललेली आहे. इथंसुद्धा दिल्लीमधून मी कारवाई करत आहे. तुमची जी चाल. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये. तर बघा, आज रात्रभर झोपच नाही, बिलकुल झोप नाही. लय बेकार हालत, लय म्हणजे लय बेकार हालतची अवस्था झालेली. कारण तुम्हाला सांगते, आणि हे तर पाऊस झाला आहे दिल्लीला. न्यूजमध्ये आता बघितलं, तुम्हाला टायमिंग दाखवते, 10:20 कमी आहे. उलटा आहे कॅमेरा समोरचा केला की असं उलटा दिसतो. 10:20 कमी आहेत, बरोबर 10 वाजत आलेले आहेत. लाईट ऑफ करते, गरमी खूप आहे. आणि तुम्हाला काय सांगते, क्या कर रे पिलू? गाई म्हणाय आंघोळीला चालले. हा चली गई. ही बघा पिलू, हाय कर, गुड मॉर्निंग कर. किशा काय झाला? ती बघा तिथं लपलंय. हां हां, गुड मॉर्निंग. तर चला मी बोलते तुम्हाला. पिलू इधर का, पिस्तर निघाला इधर. तर इथं बसते झोपलेली, आत्ताशी झोपलेली. उठू वाटणं झालं, कमर गच्च झालेलं आहे. हातातच घेऊन थोडंसं बोलते आणि जाते. नाश्ता बनवते आत्ता. काय सोनू पिलू सगळे म्हणायला लागले पुरी बनव. तर ठीक आहे, पुरी. मग ब्रश वगैरे झाला आहे, तोंड हात पाय फ्रेश झाले. चहा प्यायला मना केलेला आहे सासऱ्याची. माझी तब्येत खूप खराब आहे, कारण त्यांचा म्हणजे साखर वाढलेली आहे, शुगर. तर आमच्या सासऱ्यांचा इलाज चाललेला आहे. बघू आता आम्हाला दिल्लीला आणावं लागणार आहे. म्हणजे खूप अवस्था खराब आहे, कारण पाऊस आहे ना, त्यामुळं सासऱ्यांची आमची अवस्था खराब झालेली आहे, खूप खराब. आणि आत्या तर आमच्या पहिल्या जातात, त्यांची तब्येत खराब होती सासूबाईंची. तर त्यांना म्हटलं दोघांना या. इथं कसं वर राहते ना आपण दुसऱ्या मजलीवर, म्हणजे दुसऱ्या फ्लोअरवर आहे. तर त्याच्यात का नाही काय होत आहे चढणं येणं. आमच्या सासरे बहुवांच्या पहिलेच पायाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. ट्रॅक्टरवर कसं कामालाही जाताना त्या ट्रॅक्टरचा ॲक्सिडेंट झालेला. त्यावेळी पाय जे आहे तो कुठंतरी घावला गाडी. त्यावेळी तो पाय ना हे केलेला आहे. तर त्यासाठी लय आता पायाची अवस्था लय खराब झालेली आहे. ऑपरेशन 2007 झाले, लग्नाच्या आधी एक वर्ष. आत्तापर्यंत व्यवस्थित होतं, आता अचानकच खूप अवस्था आमच्या सासरे बहुवांची खराब झालेली आहे. तर 15 झाले लगातार माझे दीर सुट्टी घेतलेली आहे दीरांनी. आणि एकतर पाऊस आहे महाराष्ट्रात इतका, तर तिथं का नाही त्यांचा इलाज चाललेला आहे. कृष्णा चॅरिटेबलमध्ये झालेला आहे पहिलं ऑपरेशन 2007. तर आता तिथं चाललेलं आहे. पहिलं उमरजमध्ये सगळं एक्सरे वगैरे सिटी स्कॅन वगैरे सगळं केले, सगळं झालेलं आहे. आणि औषध गोळ्या पण तिथं काही फरक पडला नाही. आम्ही पहिलंच म्हणलं होतं सर्जनपाशी जाऊन घेऊन, जिथं ऑपरेशन झालं. मग डॉक्युमेंट सगळे ठेवले 2007, मग तिथं घेऊन गेले जायला लागलं. तर तिथं गेले, तिथं पण झाले ट्रीटमेंट. तर आता गोळ्या वगैरे दिलेत, तरी आम्हाला काही वाटणं झालं व्यवस्थित. इथं या इकडे याला ती घाबरतेत ना, त्यामुळं इकडं तर सुविधा खूप आहे. बी एस हॉस्पिटल, RR हॉस्पिटल सगळे आहे, तुम्हाला माहीत आहे. इकडं सुविधा खूप आहे. थांबा विमान आलं आहे. विमान दिवस आणि रात्र झोपून देत नाही. बघा अजून आलं माग माग तर का नाही. इथं आणावंच लागणार आहे आम्हाला, कारण ऑपरेशन वगैरे सर्जरी वगैरे पायाची होणार आहे दुबारा. तर चला, काही लोकांचं तुम्ही ना स्वप्नात राहू नका. ह्या व्हिडिओमधनं म्हणते, माझ्या डोळ्यावर पट्टी चांगली बांधून मागण पाटाणीवर वार केलं आहे ना, त्या वारचं का नाही तुम्हाला उत्तर लवकरच भेटेल. 3-4 उत्तर भेटते तुम्हाला 3-4. मी शांत बसलेली, मी चांगलापणा राजश्रीच्या सासरवाडीचा दाखवला आहे ना, तो खरी ओरिजिनल चेहरा आता समोर आलेला आहे. आत्ता ओरिजिनल समोर आलेला आहे. काय काय झालेलं आहे ती नक्की सांगते. माझ्या राजश्रीनं व्हिडिओ पण टाकलेला आहे ऑलरेडी, तर ती सुद्धा तुम्हाला सांगते. राजश्रीच्या सासरचा चेहरा मी शांत राहून लाडी गुडी करून सगळ्या परिवार एकत्र आणून मी पुढं नेलेलं. मलाच कसला तरी ही करून, माझ्यावशी करून, आता त्यांची जी चालबाजी होती सगळं समोर सगळीकडून मी हिंगणगाड्यात आमच्या इकडची मुली दिली आहेत. तिथल्या इथल्या तिकडं आहे, तर पाहुणे खूप आहेत. त्यांच्याकडून सगळं नंबर घेऊन आलेले आहे मी. हा हा, त्यासाठी ना ब्रह्मदी राहायचं नाही, कुणी ब्रह्मात राहायचं नाही. आणि मी फर्स्ट नावं घेऊन सांगणार आहे. 3-4 तुम्हाला माहीत होईल, 3-4. खूप वेळा मी फोन लावलंय, एक वेळा कधी फोन करून येत नाहीत. खूप वेळा मी सगळ्यांची ओळख देत असती, एक वेळा एवढं पण व्हिडिओमध्ये बोलले ना. त्यांची मदत मी कशाची घेतली, ती पण बिना पैशाची नाही घेतली.
त्यांना यायला जायला वाटखर्चीचं पैसे दिलेलं आहे, मी कुणाचं फुकटचं घेतलेलं नाही आणि माझ्यावर घेतलंय म्हणून सांगितलंय, आणि जी हक्काचं आहे त्याच्याबद्दल बघा आता तुमची अवस्था कशी करणार आहे. तुम्हाला शांत बसलेली दिसते ना, आता नाही बसणार. तुमचं लय झालं, जे आजपर्यंत हे केलंय ना ते आता सगळं खुललं. मला मी सगळी चौकशी केली, जी तुम्ही आम्ही आम्हाला खोटं बोलून तुम्ही दुसरी चालबाजी खेळली ना. मला मी कधी गेली तिथं सासरवाडी, पाच मिनटं बसली नुसती, काही चहा वगैरे काही घेतलं नाही. मी गेली म्हणायला नको की पुरगीला आणलं इथल्या इथंच घेऊन गेली गावाकडं आणायला, गावच्या माणसाबद्दल घेऊन गेली, तुमच्याबद्दल नाही. तुमची चालबाजी मला माहीत आहे, तरी पण तुमचं चांगलं बॅकग्राऊंड म्हटलं दाखवायचं, जाऊ दे सगळी भांडणं इकडं तिकडं होऊन विसरून आपण पुढं जाऊया. पण ही चुकी झाली माझ्याकडून, तर मी चुकीचा मी ही का चुकी झाली, कसं चुकी झाली शुद्ध करून मी माझ्या सोशल मीडियावर सांगणार आहे. सोशल मीडियावर हे जे सांगणार आहे, सोशल मीडिया माझा परिवार आहे, मी पहिल्यापासून काही लपवलेलं नाही. मी सगळं सांगणार आहे, मी सगळं सांगणार आहे, मला सगळं मिळालेले आहेत. तुम्ही तुमचा अधिकार आहे नाही. तुम्हाला किती वेळा मी फोन करायचं, प्रेमानेच फोन केलेत सगळे, आणि त्यांना काय बोलायला गेलं का नाही, आत्महत्याची धमकी मला द्यायची नाही धमकी, ठीक आहे. तुम्हाला मी म्हटलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये जावा, तिथून मी चाललंय माझं कॉन्टॅक्ट करायचं, तिथनं पुरुषच चालू आहे माझं सगळं. आता तुमच्याबद्दल तुम्ही काय काय केलेत ना नाटकं, राजश्री गेल्यानंतर ती सगळी आता मला सगळं ओरिजिनल कळालेलं आहे. इतक्या दिवस मला कळालंच नव्हतं, आता सगळं कळालं. मला वाटलं जाऊ दे, मग फक्त तुमच्याकडून मी एक गायचं शिक्षणासाठी ती पण सिग्नेचर घेतलंय मी, माझ्या बाबाकडून घेतलं असतं मी, माझ्या बाबाकडून घेतलं असतं मी, माझ्या बाबाकडून नाही घेतलं कारण का मी बोलत नव्हती म्हणून नाही घेतलं. आणि एक सिग्नेचर घ्यायला ती पण मी वाटखर्चीला देऊन बोलवलंय, फुकट नाही देऊन बोलवलं कोणाला, ठीक आहे. फुकटला फुकट बोलवलंच नाही, वाटखर्ची येणं जाणं सगळं देऊन जिथं तिथं जायचं तिथं मी तुम्हाला दिलंय. तुम्हाला माहित आहे मी कुणाचं नाही, तुम्हीच म्हणताय वे मला. मी आता सगळं काढून घेतलं, राजश्रीची चालबाजी काय डॉक्युमेंटची केली या तुम्ही सगळी. अच्छा मी सांगते तुम्हाला, क्लिअर करते पुढच्या व्हिडिओमध्ये. आता त्यांचं बोलणं चाललंय, आता क्लिअर जर ह्या 8 दिवसात तुम्ही नाही जर केलं का नाही, तुमची अवस्था अशी करणार आहे पूर्ण. तुम्हाला मिस खराय तीच, तुमचं न्यूजमध्ये सुद्धा आलेलं आहे, तुम्ही न्यूजमध्ये पेपरमध्ये सुद्धा आउट झालेले आहे, अशी करामत तुमची झालेली आहे स्वतः पोलीस स्टेशन थ्रूज. तर तुम्हाला अक्कल आली पाहिजे, ठीक आहे. तर मी सगळं ओरिजिनल सांगणार आहे सोशल मीडियावर. तुम्ही माझे व्हिडिओ जाऊन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये देऊ शकता. मी विट्याला पण बोललेली आहे, विट्याच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बोललेली आहे, तर का नाही. मी तुम्ही तुमच्यासारखं मी पोलीस स्टेशन न्यूजमध्ये आलेली नाही, तुमचं ओरिजिनल रूप सोशल मीडियावर दाखवते अजून. हां मी स्वतः डोळ्यानं न्यूजमध्ये बघितले, न्यूजमध्ये आलेले तुमच्या करामत आहे, ठीक आहे. मी थकले प्रेमानंच बोलत होती, भाऊ लहान मोठा भाऊ बहीण अशी करून बोलत होती. आता कहाणी खतम, मी नावं घेऊन मी थंबनेल मी सगळं पुरावेसुद्धा देणार, ही बहीण ही असं असं भाव असा सगळं देणार आहे. मी थकले माझ्या बहिणीला गेल्यानंतर अशी चालबाजी, 2 वर्षाची नाही 3 वर्षाची माझी मुलगी होत आलेली आहे. तुम्ही एवढी मोठी चालबाजी खेळलेली ना आत्ता कळाली मला, तर चला खूप मोठी चालबाजी खेळलेली आहे राजश्रीच्या सासरवाडीच्या लोकांनी. तर आता मी आत्तापर्यंत त्यांना म्हटलं बड्डे विश करा, गायूला फोन केलं तरी बड्डे विश नाही केलं. आता गेली गायूला घेऊन, गायूला एक वेळ सुद्धा मांडी कुणी नाही घेतलं, कुणी शिवलं सुद्धा नाही. मी सगळं सांगते त्यांना असं वाटतंय चांगलं झालं, हिचं पण असं व्हावं, ही स्वप्नात पण घेऊ नका. माझं एक वेळ डोकं फिरलं ही बसणारी नाही, आणि कायदेशीर चालते. मी कायदेशीरच माझ्या घरच्यांचं सोबत मी चालत होती, आत्ता पण कायदेशीरच चालते. तुम्हाला काय वाटतंय आमची भांडणं झाली, तुमची इतक्या दिवस ताळमेळ नव्हती, ही स्वप्नात राहायचं नाही, ठीक आहे. स्वप्नात राहायचं नाही कुणीसुद्धा. आणि आत्ता नाव घेऊन थंबनेलसुद्धा दाखवणार, तुमचे सर्वांचे फोटो आहेत माझ्याकडं. मी पोलीस स्टेशनमध्ये बोललेली आहे, इथंसुद्धा दिल्लीमधून मी कारवाई करत आहे. तुमची जी चालबाजी चाललेली आहे, मी 1000 वेळा तुम्हाला फोन करण्यासाठी का नाही, तुम्ही फोन करायला पाहिजे ना आम्हाला. इतकी मुलगी चांगली ठेवली आहे, नाहीतर कशी आहे, तुम्ही व्यवस्थित राहा, पुरगीचं असं काय डॉक्युमेंट हवे असं म्हणून तुम्ही विचारायला पाहिजे. मीच उलटं फोन करत असते पुरगीला, आमच्या बाळाला माझ्या विश करा, तुम्ही विश पण करत नाही. तुम्हाला ज्या ज्या व्यक्तीला मी फोन केलेला आहे, ज्याच्या बाचं जे अधिकार आपण ठरलंय कायदेशीर ती द्या, ते पण तुम्ही देत नाही, तुम्ही दिलंच नाही. आजपर्यंत 1000 कॉल आहेत, हा कॉल केलंय ना त्याचे सगळे पुरावे आहेत, ती पुरावेसुद्धा मी हिथं कारवाई करत आहे. मी दिल्लीतून कारवाई करणार आहे, तुम्ही जावा, तुम्ही वकिलाला पकडा, वकिलाला विचारा. आता 3-4 दिवसात तुम्हाला मी परत सोशल मीडियावर क्लिअर करणार आहे. सोशल मीडियावर कशाबद्दल बोलते, आता कशाचं चाललेलं आहे परत का नाही, मी क्लिअर करणार आहे परत. सगळे डिटेल द्या, नाव सांगणार आहे,
कोण आहे तुम्ही, कोण काय काय आहे, कुणी काय केलं, मी किती वेळा कुणाला कॉल केलेला आहे, तुम्ही काय बोलत होता, काय नाच केलेला आहे. दिवाळी आता दुसरी या लागली तर पूर्ण एक वर्ष झालं, तुम्ही कायदेशीर ठरलंय ती पण दिलेलं नाही. ठीक आहे, जी काय हवं आहे ती मी हजार वेळा तुम्हाला कॉल करून आले. ठीक आहे, तुम्ही कायच ऐकलं नाही. मी आता थंबनेलसुद्धा ओळखू द्या, पहिलंच तुमचं ह्याच्यामध्ये आलेलं आहे, कशामध्ये, न्यूजमध्ये आलेलं आहे. तुम्ही ते न्यूजमधनंच मला कळाले, न्यूजमध्येच बघितले, लोकांनी खूप बघितले, पण थंबनेलवर ठेवलं ना अजून कळलं. आणि तुम्ही मला भीती घालायची नाही, कारवाई करीन कारवाई करीन. मी इथनं विटेच्या पोलीस स्टेशनमध्ये बोललेली आहे, तुम्ही कायदेशीर करू शकता, कारण मी चुकली असेल तर, मी चुकले असेल तर तुम्ही कायदेशीर तो व्हिडिओ माझे दाखवा, प्रत्येक कोणसे बी टाकीन मी, आणि कायदेशीर तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता. कारण का मी चुकलेलीच नाही, तुम्ही जी माग घोळमेळ करून ठेवलंय ना, आणि तुम्हाला एवढे कॉल केलेत, कशाबद्दल केलेत, आमच्यापाशी पुरावे आहेत, आम्ही डॉक्युमेंट आहेत आमच्यामुळं, पशी तुम्हीच दिलेली आहेत ती, तुम्हीच दिलेली आहेत. त्यामुळं ना मी आता कायदेशीरच करणार आहे, आम्ही ती कायद्यात बसते त्याच्या बाचच सांगतोय, आम्ही बाकीचं कुणाचंच नाही. ठीक आहे, दादूबद्दलच बोलते मी, राजश्री गेल्यानंतर एवढं केलं ना. ठीक आहे, तुम्ही चालू द्या जेवढं पण चालायचं आहे तुमचं. मी आता 2-3 दिवसातच व्हिडिओ क्लिअर टाकणार आहे, क्लिअर व्हिडिओ. तुम्ही जी काय काय बोलला, मी कशाबद्दल बोलते, इनडायरेक्टली बोलते ना, ती मी क्लिअर टाकणार आहे. त्यात चला लय डोकं फिरवलंय, आता 3-4 दिवसात मी सगळी क्लिअर कहाणी काढून घेतलेली आहे. ती 2-2 मिनिटाला पलटते, 2-2 मिनिटाला पलटाय चाललंय. मी फोन प्रत्येक वेळी मी कॉल करून जायची, मीच केलंय आजपर्यंत, नाही केलं तरी पहिल्यांदा कधी गायूला विचारत नाहीत, ती माझ्या मुलाला कधीच विचारत नाहीत, कशा आहेत, कशी काय, कधीच नाही. हां, कशाला केलं असंच असतो त्यांचं उत्तर. तर आता मी तुमची काय गरज आहे, मला काय गरज आहे, मीच करून येते का, माझीच लई नडलेत वय, मला काय रिश्तेदार नाहीत का, मला पूर्ण सोशल मीडिया माझा रिश्तेदार आहे, सगळे माझे आई बहीण भाव सगळे आहेत त्यात, सर्वे माझी इतकी मोठी फॅमिली आहे सोशल मीडिया, तरी तुम्हाला मी हजार वेळा कॉल करते. तुम्ही इतकं बोलत होता तरी पण मी हजार वेळा तुम्हाला प्रेमाने बोलवलंय, बोलले तुम्ही या इथं राहा, तुम्ही खेळ करा, तुमचं सगळं पाहुणचार करी, नाही. आता सगळं झालं, आता मी क्लिअरमध्ये 2-4 दिवसात येईल. दुसरी गोष्ट आहे, हां आर यू मिनिट, हां आता विसरून द्यायचं. ठीक आहे, आता कायदेशीर चालायचं, तुम्हाला कायदा ती असेल माहीत, तुम्ही विचारून पण घ्या ह्याला. आता नाही फोन करत मी तुम्हाला, त्याच्यामधनंच दाखवते, व्हिडिओमधनंच सोशल मीडिया तुम्ही नेऊ शकता, पोलिसात नेऊ शकता, वकिलापाशी कुठं कोर्टात नेऊ शकता, चालतं. मी चुकली ना तर नक्कीच, आणि तुम्ही चुकला ना तुमच्यावर कानून कारवाई चालूच आहे, आता मी सोडणार नाही. तर चला, कालचा व्हिडिओ नाही, ह्यांनी लय केलेला आहे, मला कळालंच नाही आत्तापर्यंत. आता माझ्या डोक्यात सगळं क्लिअर करून मी केलं आहे, तुम्हाला माहीत नाही एवढी करामत केलेली आहे. मी चांगली छबी दाखवत होती ना, ती चुकी झाली माझ्याकडून. कारण का मला माहीतच नव्हतं, जाऊ दे मी लक्षच दिलं नव्हतं, आता क्लिअर कळालंय. तिने काय करामत केलेली आहे राजश्रीची, हां सगळं क्लिअर झालं यार, तुम्ही काय काय केलंय, तुमचा अधिकारच नाही ती करण्याचा. थांबा, तुम्हाला दाखवते आता. आणि दुसरी गोष्ट, रात्री का नाही आपलं सोनूचं गाडीचा मी व्हिडिओ टाकलेला, त्याच्यावर लची रामदादांचा पण अशी कमेंट आहे, दुसऱ्यांची ताईंची माझी पण कमेंट आहे की 10वी आहे, अभ्यासाकडे लक्ष दे, आणि जास्त स्पीडमध्ये चालायची मनाई आहे हे, आणि देत नाही सोनूला. कसं आहे, 2 मिनिटाचा ब्रेक दिला ना, त्या ब्रेकमध्ये त्याला पप्पांनी शिकवलेलं पहिल्या दिवशी, तो दुसऱ्या दिवशी चालवला, अजब्बात त्याला सुट्टीच देत नाही आम्ही. कारण का 10वीचं हे आहे, 2 मिनटं निघणं, 5-10 मिनटं निघणं बाहेर ती पण खूप गरजेचं आहे, मग त्याच्यात त्याचं मन पण फ्रेश राहील, गाडी बिडीतनं असं काय त्याचं हे नसतं. जसं मी म्हणते तशीच माझी मुलं वागतात. ठीक आहे, तुम्ही पण बघता, मला बोलण्यात पण काही अर्थ नाही. तर तुम्ही टेन्शन कुठं काय ती स्पीड चालवतो तिला पण माहीत आहे. सोनूला 15-18 वर्षापर्यंत होसपर्यंत त्याला अधिकार हे म्हणजे अलाउड नाही, तर ती पण माहीत आहे. इथल्या इथं आहे थोडंसं चालवलं, दुसरं कडकुड जात नाही सोनू. तर चला मी क्लिअर करते, आणि क्लिअर करते 2-3 दिवसात मी लगेच टाकणार आहे व्हिडिओ. मला लई डोकं माझं फिरलेलं आहे, 2-3 दिवसातच मी क्लिअर करते बघा, राहून द्या. आता बाबा बोलते, बाबा काय उत्तर तुम्ही नाही दिलं ना, जे क्लिअर आहे ते नाही केलं ना, तर तुमचं तुम्हाला 2-3 दिवसातच, आणि पुढच्या महिन्यात येणारच आहे ती पण सांगते, तुमच्यासाठी खास, तुमच्यासाठी. ठीक आहे, राजश्रीच्या सासरवाडीसाठी मी पुढच्या महिन्यात सुट्टी घेऊन येणार आहे, ती पण कायदेशीर, इकडून कायदेशीर जाणार, कायदेशीर विट्यावरनं तुमचे कायदेशीर तुमच्या घरी पोलीस घेऊनच येते, कायदेशीरच. कारण का ती दोघं नाहीत आता, तुम्हाला वाटते कोण नाही, आणि सैरा झालो ती चालबाजी खेळलेली आहे ना,
ती चालबाजी शुद्ध करते. तुमच्यापासून जी तुमच्या गावात आहेत ना, ती माझ्या गावातली आहेत, माझ्या गावातली पण तुमच्या गावात आहे, ती तुम्हाला पण माहीत आहे. मी सगळ्यांचे नंबर घेऊन आले, सगळ्यांचे क्लिअर, आणि स्वतः बोललेत आम्ही पण येतो. तर चला आता लवकरच हसत खेळत तुम्हाला कायदेशीर येते, ठीक आहे.